हेलो एवरीवन, विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण ही जी काही या युनिट्स अँड मेजरमेंट मधली जी काही आपण थेरी डिस्कस केलेली आहे त्यामध्ये जे काही वेगवेगळे फॉर्म्युले आलेले आहेत त्याच्यावरती काही न्यूमरिकल आपण सॉल्व करणार आहे। पहिला न्यूमरिकल बघा, यामध्ये क्वेश्चन 1 एमसीक्यूचा आहे, क्वेश्चन 2 थेरीचा आहे, क्वेश्चन 3 जो आहे तो न्यूमरिकल वरती आहे, त्याच्यामध्ये सब क्वेश्चन्स केलेले आहेत। त्यातला 3-1 असा आहे, काय आहे बघा, द न्यूमरिकल मी वाचतो या ठिकाणी, द मासेस ऑफ टू बॉडीज आर मेजर्ड टू बी, मासेस ऑफ टू बॉडीज आर मेजर्ड टू बी, काय दिले बघा, 15.7 प्लस मायनस 0.2 किलोग्राम अँड 27.3 प्लस मायनस 0.3 किलोग्राम, व्हॉट इज द, विचारलंय काय बघा तुम्हाला, व्हॉट इज द टोटल मास ऑफ द टू, दोघांचे टोटल मास किती असेल, अँड द एरर इन इट, अँड द एरर इन इट। बघा आपण एररच्या कॉम्बिनेशन वरती वेगवेगळे फॉर्म्युले सांगितलेले आहेत, बेरीज वजाबाकी असेल तर एरर्स आपण काय करणार आहे, ऍड करणार आहे, बेरीज वजाबाकी असेल तर एरर्स काय करणार आहे, आपण ऍडच करणार आहे, गुणाकार भागाकार असेल तर त्यांच्या रिलेटिव्ह एररची आपण काय करणार आहे, बेरीज करणार आहे गुणाकार भागाकाराला, आणि बेरीज वजाबाकीला आपण त्यांच्या ऍब्सोल्यूट एररची बेरीजच करणार आहे, पॉवरला पॉवर इंटू ती जी काय एरर आहे, रिलेटिव्ह एरर आहे, त्यांना आपल्याला मल्टीप्लाय करायचं आहे, असे वेगवेगळे फॉर्म्युले आपण या अगोदर कॉम्बिनेशन ऑफ एरर मध्ये सांगितलेले आहे। कशा पद्धतीने सोडवता येईल बघा, दिलेली बघा माहिती काय आहे, मास दिलेला आहे तुम्हाला M1 15.7 प्लस मायनस 0.2, त्याच्यामधलं जे काही मास आहे एरर आहे ती, M2 दिलेला आहे तुम्हाला 27.3 प्लस मायनस 0.3 हे किलोग्राम मध्ये आहे, विचारलेलं आहे टोटल मास आणि एरर विचारलेली आहे, टोटल मास अँड दी एरर इन इट, कशा पद्धतीने सोडवता येईल बघा, मासला आपण डायरेक्ट बेरीजच करणार आहे, M इक्वल टू M1 किती आहे बघा 15.6, M2 किती आहे 27.3, दोघांची बेरीज बघा 7 आणि 3 10 म्हणजे 1 येणार आहे लेफ्ट साईडला, 7 आणि 1 8 आणि 5 13 हातचा 1 येणार आहे, 1 आणि 2 3 आणि 1 4 म्हणजे किती येणार आहे बघा 43 किलोग्राम दिलेला आहे तुम्हाला उत्तर, ते 43 किलोग्राम, डेल्टा या दोघांची बेरीज केलेली आहे, ऍब्सोल्यूट एररची सुद्धा बेरीजच होणार आहे, वजाबाकी असली तरी सुद्धा ऍब्सोल्यूट एररची बेरीजच होणार आहे, डेल्टा M1 प्लस डेल्टा M हे प्लस मायनस 0.2 आहे, ते आपल्याला एरर घेता येणार आहे डेल्टा M1 आणि प्लस मायनस 0.3 आहे त्याच्यासाठी एरर घेता येणार आहे आपल्याला डेल्टा M2 आणि आपण डेल्टा M एरर इक्वल टू काय लिहितो, आपल्याला बेरीज करायची आहे प्लस 0.3, डेल्टा M इक्वल टू आपल्याला 0.5 किलोग्राम असे आपल्याला ही एरर लिहिता येणार आहे, मास डायरेक्ट बेरीज करणार,
एब्सोल्यूट एरर चे डायरेक्ट बेरीज करना, बेरीज वजाबाकी असेल तर, गुणाकार भागाकार असेल तर त्यांच्या रिलेटिव एरर ची आपण बेरीज करणार आहे, तेही पुढे आपल्याला डिस्कस करायचं आहे. लक्षात आलं का बघा आपल्या न्यूमरिकल. दुसरा न्यूमरिकल बघा, काय सांगितलं बघा, तुम्ही तुमच्या पुस्तक असेल तर ठेवा, तेही बघा पुस्तकामध्ये न्यूमरिकल कसं आहे. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन टाइम, बाय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन टाइम दिलेला आहे तुम्हाला 100 ± 1 सेकंड इज किती आहे बघा 5.2 ± 0.1 मीटर मध्ये आहे. व्हॉट इज द स्पीड and its error. स्पीड किती असेल आणि एरर किती असेल असं विचारलेला दिलेली माहिती लिहिता येईल आपल्याला. टाइम दिलेला आहे, डिस्टन्स दिलेला आहे. डिस्टन्सला आपण जी असं म्हटलं तर 5.2 ± 0.1 मीटर मध्ये असणार आहे आणि टाइम दिलेला आहे 100 ± 1 हा सेकंड मध्ये आहे. व्ही विचारलेला आहे, डेल्टा व्ही विचारलेला आहे, एरर पण विचारलेली आहे बघा अँड इट्स एरर. पहिल्या पार्ट मध्ये काय करता येईल तुम्हाला, व्ही कॅल्क्युलेट करता येईल डायरेक्टच बघा. व्ही इक्वल डिस्टन्स अपॉन टाइम, व्ही इक्वल टू डिस्टन्स किती आहे बघा 5.2, टाइम किती आहे बघा, बघा या दोघांची डिव्हिजन करता येईल आपल्याला. व्ही इक्वल टू 5.2/100 म्हणजे 0.052 मीटर पर सेकंड असं मिळेल. आता आपल्याला डेल्टा व्ही करायचं आहे, त्यासाठी आपण रिलेटिव्ह एररचा वापर करणार. डिव्हिजन मल्टिप्लिकेशन असेल तर आपण रिलेटिव्ह एररचा वापर करणार आहे. डेल्टा व्ही बाय व्ही इक्वल टू काय लिहिता येईल बघा, डेल्टा डी बाय डी प्लस डेल्टा टी बाय टी असं लिहिता येईल. डेल्टा व्ही बाय व्ही इक्वल टू काय लिहिता येईल बघा, डेल्टा डी किती आहे बघा 0.1 असं आहे, डिस्टन्स आहे 5.2, डेल्टा टी आहे 1, टाइम आहे तो 100 असं आहे. दोघांची डिव्हिजन करत असताना 1/100 म्हणजे 0.01 असं येणार आहे, ते डायरेक्ट मिळेल आपल्याला. मात्र हे डिवाइड करत असताना तुम्हाला लॉगचा वापर करावा लागेल आणि लॉग बघा वरचा 0.1 म्हणजे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स बार 1 घेता येणार आहे, त्याचा मॅन्टिस आहे तो 10 मध्ये बघितला तर 0.0 मिळणार आहे. खाली 5.2 आहे म्हणजे 0.0 आणि या लॉग टेबल मध्ये आपण 52 मध्ये बघत असताना काय येणार आहे बघा 7160 वजाबाकी करायचे 0.48 इथं हातचा येणार आहे आणि तो होणार आहे पुन्हा हातचा येणार आहे लेफ्ट साइडला 12 - 1 वजा 1 म्हणजे वजा 2 म्हणजे 12 असं येणार आहे. त्याचा अँटीलॉग बघणार आहे आपण आणि अँटीलॉग जर बघितला तर डेल्टा व्ही बाय व्ही इक्वल टू आपल्याला काय दिसत आहे बघा, याचा अँटीलॉग जो आहे तो अँटीलॉगच्या टेबलमध्ये जर बघितलं आपण 28:4 मध्ये
ट्वेंटी एट चा फोर मध्ये आहे बघा 1923 असा आहे. बारको म्हणजे आपल्याला 0.01923 असं लिहित आहे. प्लस आपल्याला हे जे काय दुसरी डिव्हिजन आहे ती 0.01 अशी आहे. दोघांचा डिव्हिजन दोघांची बेरीज करणार आहे किती येणार बघा बेरीज 0.02923 असं येणार आहे. आणि आता आपल्याला डेल्टा व्ही पाहिजे. डेल्टा व्ही काढायचा असेल तर व्ही आपल्याला ट्रान्सफर करावं लागेल राईट साईडला. व्ही जो आहे तो आपल्याला राईट साईडला ट्रान्सफर करावा लागेल बघा. आणि काय लिहिताय ते डेल्टा व्ही बाय व्ही इक्वल टू त्यातला व्ही जो आहे तो आपल्याकडे किती आहे बघा 5.2 असा आहे व्ही. आपण जो व्ही कॅल्क्युलेट केलेला आहे तो या ठिकाणी 0.052 असं आहे. ही व्हॅल्यू 0.02923 अशी आहे. डेल्टा व्ही इक्वल टू 0.02923 इंटू 0.052. आणि आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर आपणाला यांच्या लॉगची बेरीज करायला पाहिजे. यांच्या लॉगची बेरीज करायला पाहिजे. कशा पद्धतीने करता येईल बघा. 0.02923 याचा आपणाला लॉग बघायचा आहे. कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार बघा. 90 लिहिता येईल आपणाला. 10 आहे म्हणजे बार 2 असं लिहिणार आहे. त्याचा आपल्याला 90 लिहिता येणार आहे. काय लिहिता येईल बघा. 2923 29 आणि 3 मध्ये 29 मध्ये आहे 4654 आणि 3 मध्ये आहे 4. आपण ऍड केला की आपल्याला काय मिळणार बघा. 4 6 बघा 2 मध्ये आहे 4654 आणि 3 मधला जो आहे तो 4 आहे. ऍड करणार 4658 असं मिळणार. 4658 असं मिळणार. आपल्याला ऍड करायचं आहे. त्याचाही 12 येणार आहे. 52 आपण या अगोदर लॉग बघितलेला आहे तोच येणार आहे. 52 झिरो मध्ये 7160 7160 दोघांची बेरीज 8 6 5 11 6 2 8 7 4 11 आता बघा काय बेरीज होणार आहे. 12 + 1 2 + 1 म्हणजे -1 2 + 1 पहिला या दोघांची बेरीज करायची. 12 + 1 म्हणजे 12 आता या दोघांची वजाबाकी करायची. 12 म्हणजे -2 इथं वजा यांची बेरीज आलेली आहे ती प्लस. 12 म्हणजे -1 म्हणजे येणार आहे ते 12 3 असं येणार आहे. येणार आहे ते काय 12 3 असं येणार आहे. आणि आता त्यांच्या लॉग त्याचा अँटी लॉग बघायचा. डेल्टा व्ही इक्वल टू लिहिता येईल आपल्याला 1 8 मध्ये बघायचं आहे. बघा 1 18 मध्ये आहे 15 17 आणि पुन्हा 8 मध्ये बघायचं आहे. 8 मध्ये आहे तो 3 आहे म्हणजे 15 20 असं होणार आहे. 15 20 असं आपल्याला मिळणार आहे. आणि आता 12 3 आहे. 12 3 म्हणल्यानंतर किती झिरो देणार बघा. 2 0 देणार आहे डेल्टा व्ही. आता आपण जर याच्या वेलॉसिटीचा विचार केला तर काय लक्षात येते बघा. वेलॉसिटी आहे 0.052 म्हणजे याच्यामधलं प्रिसिजन जे आहे लिमिट ऑफ रिझॉल्युशन जे आहे अप टू व्हॉट एक्सटेंट दॅट क्वांटिटी इज मेजर्ड त्याला आपण प्रिसिजन असं म्हटलेलं आहे. त्याचा विचार केला तर डेसिमल नंतर तिसऱ्या डिजिट पर्यंत आहे यालाही आपण तसंच ठेवणार आहे. डेसिमल नंतर तिसऱ्या डिजिट पर्यंत 0 सोडणार काही फरक पडणार नाही. 2 सोडणार लेफ्ट साईडला काही फरक पडणार नाही. त्याचे नियम काय आहेत बघा. पहिला नियम म्हणजे जर ड्रॉप करणाऱ्या डिजिट आपण जर 5 असेल 5 लहान असेल 5 साठी नियम वेगळा आहे. लेस दॅन 5 असेल तर लेफ्ट साईडच्या डिजिट मध्ये काही बदल होत नाही. ग्रेटर दॅन 5 असेल तर लेफ्ट साईडचा डिजिट 1 वाढवायचा आहे.
लेफ्ट साइड चा डिजिट काय एक न वाढवायचा आहे. समजा 5 असेल एंड फॉलोड बाय 0. फॉर एग्जांपल बघा मी हे याचे नियम सांगतो तुम्हाला. राउंड कसे करायचे आपल्याला, राउंडिंग ऑफ डिजिट जे आहेत ते आपल्याला कसे राउंड ऑफ करता येणार आहेत त्याच्याबद्दलचे नियम आपण सांगणार आहोत. लेस दॅन 5 असेल तर डायरेक्ट आपण ड्रॉप करणार आहे. बघा 1.23 समजा या ठिकाणी 4 असेल, मला 4 ड्रॉप करायचं आहे, हा नंबर मी 1.23 असा लिहिला कारण तो लेस दॅन 5 आहे. मला समजा 1.628 असेल, मला हा 8 ड्रॉप करायचा आहे, तो ग्रेटर दॅन 5 आहे त्यामुळे लेफ्ट साइडचा डिजिट 1 ना वाढवणार आपण, म्हणजे हा येणार तो काय येणार 1.63 असेल. आणि आता लेस दॅन 5 ग्रेटर दॅन 5 5 असेल तर त्याच्यासाठी दोन वेगळे नियम आहेत. काय आहेत बघा, समजा या ठिकाणी 1.250 असं जर असेल, 5 ऑर फॉलोड बाय 0, 5 असेल किंवा त्याच्या पुढे 0 असेल तर 0 ला काय या ठिकाणी तसं किंमत नाही. मग हा 5 सोडायचा असेल त्याच्या लेफ्ट साइडचा डिजिट जर इव्हन असेल, म्हणजे काय 2, 4, 6, 8 इव्हन असेल तर त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही, म्हणजे 1.2 असाच लिहायचा आहे. जर आपण आता बघा 1.350 किंवा 35 असेल, मला 5 सोडायचं आहे त्याच्या लेफ्ट साइडचा डिजिट जर ऑड असेल तर 1 न वाढवायचा आहे, ऑड असेल तर 1 न वाढवायचं, म्हणजे हा काय येणार आहे 1.4 येणार आहे. नियम बघा लक्षात आले का, लेस दॅन 5 डायरेक्ट ड्रॉप करा 1.23 असेल, ग्रेटर दॅन 5 लेफ्ट साइडचा डिजिट कंपल्सरी 1 न वाढवायचा, म्हणजे 1.63 आला. आता 5 साठीचे दोन नियम आहेत. काय आहे, 5 असेल किंवा त्याच्या पुढे 0 असेल तर काय करायचं आहे आपल्याला, जर 5 च्या लेफ्ट साइडचा डिजिट इव्हन असेल, म्हणजे काय 2, 4, 6, 8 असा असेल तर तो डायरेक्ट तसाच लिहायचा आहे, काही बदल करायचा नाही. जर तो ऑड असेल, ऑड असेल म्हणजे काय 1, 3, 5, 7, 9 असा जर असेल तर तो 1 न वाढवायचा, म्हणजे अशा पद्धती 1.35 असेल तर 1.4 असं येणार आहे. त्या पद्धतीनं हे नियम इथं आपण वापरणार आहे. बघा हा म्हणजे आपल्याला व्हेलॉसिटीचा प्रिसिजन जर बघितलं आपण, लिमिट ऑफ रिझोल्यूशन बघितलं तर डेसिमल नंतर तिसरा डिजिट पर्यंत आहे, म्हणजे आपल्याला डेसिमल नंतर तिसरा डिजिट घ्यायला पाहिजे, पुढचे डिजिट ड्रॉप करायला पाहिजे, आणि करत असताना 0 ड्रॉप करणार, 2 ड्रॉप करणार आणि 5 ड्रॉप करताना, कारण हे 0 लेस दॅन आहे 5, 2 सुद्धा लेस दॅन 5 आहे, 5 ड्रॉप करत असताना नियम काय बघा, त्याच्या लेफ्ट साइडचा डिजिट जर ऑड असेल तर 1 न वाढवायचा, इव्हन असेल तर नो चेंज, म्हणजे हा 1 म्हणजे इव्हन आहे, म्हणजे 0.002 असा आपल्याला या ठिकाणी डेल्टा व्ही म्हणजे एरर इन दी वेलॉसिटी किंवा स्पीड असं म्हणणार आहे. बघा एरर इन दी स्पीड किंवा वेलॉसिटी याला आपल्याला प्लस मायनस सुद्धा लिहिता येणार आहे, याला आपल्याला काय लिहिता येणार आहे, प्लस मायनस असं लिहिता येणार आहे. असं हे स्पीडवरचं डिव्हिजनवरचं एक्झाम्पल, या अगोदर आपण ॲडिशनवरचं एक्झाम्पल बघितलेलं आहे, पुढचं बघा एक्झाम्पल काय आहे. डायमेन्शन वरती एक्झाम्पल आहे, बघा काय सांगितलं, बघा अन इलेक्ट्रॉन विथ चार्ज ई एंटर्स ए
एक यूनिफॉर्म एंटर्स इन ए यूनिफॉर्म यूनिफॉर्म मैग्नेटिक फील्ड बी बार वेट वेलोसिटी वी बार द वेलोसिटी इज परपेंडिकुलर परपेंडिकुलर टू द मैग्नेटिक फील्ड द फोर्स ऑन द चार्ज इज गिवन बाय फोर्स ऑन द चार्ज इज गिवन बाय मॉडुलस फ्रॉम मॉड या बार म्हणजे मैग्निट्यूड बीईवी ऑब्टेन the dimension of the dimension of b bar अपनाला b bar चे dimension विचारलेला आहे. जर इलेक्ट्रॉन किंवा चार्ज पार्टिकल कुठलाही चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्ड मधून जात असेल तर त्याच्यावरती ऍक्ट होणारा जो फोर्स आहे तो बी त्याची मॅग्निट्यूड बी ई व्ही असा आहे. चार्ज क्यू असेल तर बी क्यू व्ही असा आहे. ऍक्च्युली बी क्यू व्ही साईन थिटा असा आहे, मात्र परपेंडिक्युलर मध्ये असल्यामुळं साईन थिटाची व्हॅल्यू 1 येणार आहे. असा हा जो काही फोर्स ऍक्ट झालेला आहे, ई म्हणजे चार्ज आहे, व्ही म्हणजे वेलॉसिटी आहे, बी म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन आहे, एफ म्हणजे फोर्स असेल तर मॅग्नेटिक इंडक्शनचं डायमेन्शन काय असेल असं विचारलेलं आहे. काय लिहिलंय ते बघा. आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे, त्याच्यावर आपल्याला बी इक्वल टू रिराईट करता येणार आहे. मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर एफ इक्वल टू डी ई व्ही असं लिहिणार. बी इक्वल टू लिहायचं असेल तर एफ अपॉन काय लिहिणार बघा, ई व्ही असं लिहिणार. डायमेन्शन ऑफ बी पाहिजे असेल तर प्रत्येकाचं डायमेन्शन डायमेन्शन ऑफ ई डायमेन्शन ऑफ बी डायमेन्शन ऑफ बी पाहिजे असेल तर एफचं डायमेन्शन लिहिता येईल आपल्याला एम वन एल वन टी मायनस टू. चार्ज शो इक्वल टू चार्ज इक्वल टू करंट इन टू टाइम करंटचा आय वन टाइम्स टी वन. त्यानंतर व्ही वेलॉसिटी म्हणजे एल वन टी मायनस वन. तुम्हाला बेसिक सगळे डायमेन्शन पार्ट असायला पाहिजे. लेंथ मास टाइम इलेक्ट्रिक करंट ल्युमिनस इंटेन्सिटी अमाउंट ऑफ सबस्टन्स टेम्परेचर त्यांचे जे काही स्टँडर्ड नोटेशन फंडामेंटल युनिट्स आहेत ते. त्यानंतर एरिया व्हॉल्यूम त्याचबरोबर डेन्सिटी त्याचबरोबर स्पीड किंवा वेलॉसिटी दोघं सारखेच आहेत डायमेन्शनमध्ये. ॲक्सलरेशन फोर्स वर्क एनर्जी पॉवर प्रेशर हे सगळे डायमेन्शन आपल्याला पाठ असायला पाहिजे. तर आपल्याला हे पटकन या ठिकाणी लिहिता येणार आहे. बघा काय लिहिता येईल बघा. टी वन इथं मायनस वन दोघांचा इफेक्ट झिरो होणार. एल वन खाली वन आहे दोघांचा इफेक्ट झिरो होणार. म्हणजे राहणार काय बघा एम वन एल वन एल वन दोघं एकमेकाला कॅन्सल होणार म्हणजे एल झिरो. त्यानंतर टी वन मायनस वन खाली दोघांची बेरीज झिरो येणार मायनस टू झिरो म्हणजे मायनस टू येणार. आय खाली आहे वरती शिफ्ट केला की मायनस वन आय मायनस वन असे हे डायमेन्शन आपल्याला या मॅग्नेटिक इंडक्शनचे कॅल्क्युलेट करता येणार आहे. कुठल्याही फॉर्म्युला जर तुमच्याकडे माहीत असेल तर कुठल्याही क्वांटिटीचं डायमेन्शन तुम्हाला फाइंड आउट करता येतील, मात्र बेसिक डायमेन्शन तुम्हाला माहीत असायला पाहिजे. नेक्स्ट बघा काय आहे. Thank you.
चार नंबर चा प्रॉब्लेम बघा काय दिलेला आहे तुम्हाला। ए लार्ज बॉल 2 मीटर इन रेडियस इज मेड अप ऑफ ए रोप ऑफ स्क्वेयर क्रॉस सेक्शन ऑफ स्क्वेयर क्रॉस सेक्शन विथ एज लेंथ फोर मिलीमीटर neglecting the air gap in the ball what is the length of the rope to the nearest order of magnitude ऑर्डर ऑफ मैग्निट्यूड वरचा आहे इट इज द पॉवर ऑफ 10 नियरेस्ट टू दैट नंबर असं म्हटलेलं आहे त्याला काही नियम सांगितलेले आहेत आपण अप्लाय करूया तुम्हाला काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी स्क्वेअर फॉर्म मधले रोप आहे त्याची एज डी इक्वल टू तुम्हाला दिलेलं आहे 4 मिलीमीटर म्हणजे कन्वर्शन येणार 10^-3 मध्ये 4 × 10^-3 मीटर त्यानंतर जो बॉल आहे या रोपच्या साह्याने बॉल तयार करायचा आहे त्या बॉलची रेडियस दिलेली आहे तुम्हाला या ठिकाणी कॅपिटल आर असं म्हणूया 2 मीटर तर विचारलेली आहे ती काय व्हॉट इज द लेंथ किती असेल कंडिशन काय येणार बघा या ठिकाणी या रोपचा व्हॉल्यूम आणि या बॉल म्हणजे स्पियरचा व्हॉल्यूम दोघाचा व्हॉल्यूम काय असणार आहे सारखा असणार आहे रोपचा व्हॉल्यूम ही रोप जी आहे ती आपण अशी गुंडाळल्यानंतर तो जो काही बॉल तयार झाला या रोपचा व्हॉल्यूम आणि आपला हे जे काय बॉल आहे स्फेरिकल शेप मधला त्या दोघांचा व्हॉल्यूम सारखा असणार आहे बघा रोपचा व्हॉल्यूम आपल्याला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ असं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ आणि स्पियरचा व्हॉल्यूम आहे तो 4/3 πr³ असा 4/3 πr³ असा लिहिता हा एरिया रोप जी आहे ती स्क्वेअर फॉर्म मध्ये आहे इथे दिलेला आहे बघा स्क्वेअर क्रॉस सेक्शन आणि त्यातली एक स्क्वेअरच्या सगळ्या बाजू सारख्या असतात त्याची लांबी दिलेली आहे 4 मिलीमीटर म्हणजे याचा एरिया ना डी स्क्वेअर एल इक्वल टू 4/3 पायची व्हॅल्यू 3.142 आणि हे आर क्यूब असायला तुम्हाला पाहिजे एल बघा 4 डिवाइड केलं तर काय बघा 1 0 3 12 आणि 3 7 21 आर क्यूब अपॉन डी स्क्वेअर असायला एल इक्वल टू काय लिहिलं बघा 4 × 1.047 आर आर काय दिलेलं आहे बघा 2 दिलेलं आहे त्याचा क्यूब येणार आहे तो किती येणार बघा
एक दोन चा तीसरा घात आठ आहे, डी किती आहे बघा फोर, त्याचा स्क्वेअर करायचा आहे सिक्सटीन आणि हे काय येणार आहे टेन रेस टू मायनस सिक्स आहे ते मायनस थ्री आहे त्याचं मायनस सिक्स असं हे आठ आणि हे दोन डिव्हिजन सहज करता येईल या इक्वल टू तर ह्या चारला दोनला सहज डिवाइड करता येईल म्हणजे टू इंटू वन पॉईंट झिरो फोर सेवन आणि हे वरती शिफ्ट करणार टेन रेस टू मायनस आहे ते वरती अधिक प्लस होणार या इक्वल टू गुणाकार करायचा आहे सात दोन्ही चौदा हातचा एक येणार चार दोन्ही आठ आणि नऊ झिरो दोन पॉईंट झिरो नऊ चार दहाचा सहा मीटरमध्ये असणार आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड लिहायची आहे पॉवर ऑफ टेन पण हा नंबर कसा असायला पाहिजे त्याच्या जवळचा नंबर कसा असायला पाहिजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू पॉईंट फाय अँड लेस दॅन फाय आहे का बघा लेस दॅन फाय दोन हा पाच पेक्षा कमी आहे काही नंबरला काही चेंज करायची गरज नाही म्हणजे याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे दहाचा घात म्हणजे सहा आहे देअरफोर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इक्वल सिक्स असेल ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इक्वल टू सिक्स येणार आहे नंबर बदलायची गरज नाही समजा हा वीस असता ट्वेंटी असता तर आपल्याला त्यांना टू करावं लागलं असतं ट्वेंटी असता तर काय करावं लागलं असतं टू करावं लागलं असतं पण या ठिकाणी नंबर बदलायची काही गरज नाही असा हा चार नंबरचा प्रॉब्लेम पुढचा प्रॉब्लेम बघा काय आहे पाच नंबरचा प्रॉब्लेम काय आहे बघा पुस्तकाचे क्रम आहेत ते न्यूक्लियर रेडियस आर हॅज अ डिपेंडन्स ऑन द मास नंबर आर हॅज डिपेंडन्स ऑन द मास नंबर ऑन द मास नंबर ॲटॉमिक मास नंबरला कॅपिटल ए असं लिहिलं जातं ॲज आर इक्वल टू त्याने रिलेशन दिलेलं आहे वन पॉईंट थ्री इंटू टेन रेस टू मायनस सिक्सटीन ए रेस टू वन थर्ड वन पॉईंट थ्री इंटू टेन रेस टू मायनस सिक्सटीन ए रेस टू वन थर्ड मीटर फॉर ए न्यूक्लियस ऑफ काय विचारलेलं आहे बघा तुम्हाला फॉर ए न्यूक्लियस ऑफ मास नंबर ए इक्वल टू 125 ऑब्टेन द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ आर आणि त्याला एक्सप्रेस द इन मीटर कसं सोडवता येईल बघा आपल्याला तरी तुम्हाला आर इक्वल टू दिलेलं आहे ए इक्वल टू 125 आहे आरचं इक्वेशन आहे आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड विचारले रिलेशन आहे आर इक्वल टू 1.3 इंटू 10 रेस टू मायनस सिक्सटीन ए रेस टू वन थर्ड काय करायचं बघा प्रॉब्लेम लक्षात आला का बघा न्यूक्लिअर रेडियस
आर हैज अ डिपेंडेंस ऑन द मास नंबर एटॉमिक मास नंबर आणि एटॉमिक नंबर त्यातला मास नंबर ए असा आहे एज आर इक्वल टू 1.3 × 10⁻¹⁶ ए रेस टू 1/3 मीटर फॉर अ न्यूक्लियस ऑफ मास नंबर ए इक्वल टू 125 ऑब्टेन द ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड ऑफ आर एक्सप्रेस्ड इन मीटर ती जी काय रेडियस आहे ती मीटर मध्ये एक्सप्रेस करायला पाहिजे आणि ते नंबर लहान येणारा आहे तो एंग्स्ट्रॉम मध्ये असणार नॅनोमीटर मध्ये असणार फर्मी मध्ये असेल त्यामुळे ते मीटर मध्ये असतानाची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय लिहितो बघा 1.3 × 10⁻¹⁶ काय येणार बघा 1.25 × 1/3 म्हणजे हा 125 जो आहे तो 5 घात आहे म्हणजे 125 म्हणजे काय येणार आहे 5³ × 1/3 असेल आर इक्वल टू 1.3 × 10⁻¹⁶ × 5³³ म्हणजे घाताचा घाताचा जो काही नियम आहे तो वापरायचा आहे घाताचा घात म्हणजे घातांकांचा गुणाकार 3 × 1/3 म्हणजे 1 येणार आहे म्हणजे 5 येणार आहे × 5 आणि आता बघा या 1.3 ला आपण 5 ना मल्टीप्लाय करणार 1.3 ला आपण 5 ना मल्टीप्लाय करणार आहे काय येणार बघा 13/65 येणार आहे × 10⁻¹⁶ असं होणार आहे हे मीटर मध्ये असणार आहे याला आपणाला एक्सप्रेस करता येईल बघा 6.5 नंबर नाही चालणार आपणाला आपणाला 5 लहान पाहिजे 0.5 चालतो किंवा त्याच्यापेक्षा मोठा चालतो मग काय करणार आपण या ठिकाणी या 6.5 ला 10 ने डिवाइड करणार मल्टीप्लाय सुद्धा करणार 10⁻¹⁶ आणि आता डिवाइड केलेलं जे आहे ते 0.65 होणार मल्टीप्लाय केलेलं बघा 10^1 × 10^16 म्हणजे 10^15 मीटर असं लिहिता येईल आपल्याला 0.65 चालतो नंबर आपल्याला 0.5 मोठा आहे चालणार आहे म्हणजे याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आपल्याला काय लिहिता येईल बघा देअरफोर ऑर्डर ऑफ इक्वल टू −15 असं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इक्वल टू −15 असं आपल्याला लिहिता येणार आहे नेक्स्ट बघा आपल्याला सुरू होता येईल